यानंतर एक नजर सुपरफास्ट बातम्यांवरती. 10वी आणि 12वीच्या निकालाबाबत शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा. 12वीचा निकाल 15 जुलै पर्यंत तर 10वीचा जुलै अखेर. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं प्रतिपादन. 11 दिवसात चक्क 6 रुपयांनी पेट्रोलचे भाव वाढले. मुंबईत सर्वात महाग प्रति लिटर 84.15 रुपये. आयआयटीचे पोरं हुशार. कोरोनाशी लढाईसाठी स्वस्त टेस्ट किट आणि पोर्टेबल व्हेंटिलेटर आणि ड्रोन तयार. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोठा दुवा निकळला. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. अखेर सत्य पुढे आलंच. कोरोना बळींचा आकडा वाढला. फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला. चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद. सूत्रांची माहिती. मुलाचा अभिमान आहे पण या गोष्टीचं दुःख होतंय. शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या आईने व्यक्त केल्या भावना. बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची रागा. सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा. एसटीच्या प्रवाशांना खुश खबर. मासिक आणि त्रैमासिक पासला मिळणार मुदतवाढ. खेलरत्न पुरस्कारासाठी गोल्डन गर्ल हिमा दासच्या नावाची शिफारस. जिथे 6 वर्षापूर्वी आंदोलन केलं तिथेच राजू शेट्टींनी स्वीकारली आमदारकीची ऑफर. पुणे शहरात मंगळवारी 293 रुग्णांची वाढ. कोरोनाबाधितांची संख्या आता 10,183 वरती. नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जिल्हा परिषद योजनांचा अखर्चित 100 कोटींचा निधी शासनाकडे परत. कोरोनाचा धोका वाढतोय. आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी. भारत चीन चकमक. धोकेबाज ड्रॅगनच्या उलट्या बोंबा. संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता. कोरोना लॉकडाऊनमुळे 61% घटले देशातील नव्या नोकऱ्यांचे प्रमाण. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हरिभाऊ जावळे यांना इंजेक्शनचा जो डोस हवा होता तो वेळेवर न मिळाल्यानं त्यांना प्राण गमावे लागले अशी खंत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. वाघिणीवर 2 बछड्यांची विष देऊन शिकार करण्यात आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांची विष देऊन शिकार करण्यात आली. कोंडेगाव येथील 3 ग्रामस्थांना ताडोबा प्रकल्प व्यवस्थापनानं ताब्यात घेतलंय. कोरोनाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज उद्धव ठाकरे यांच्यासह काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद. कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 22.7 फुटावर. 17 बंधारे पाण्याखाली. जळगाव जिल्ह्यात 40 कोरोनाबाधित. रुग्णसंख्या 1,851. राज्यात कोरोनाच्या 2,701 नवीन रुग्णांची नोंद. 81 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू. रत्नागिरीत सोनवी व शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. संगमेश्वर बाजारपेठ आणि रामपेठ परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पंतप्रधानांच्या मौन व्रताने हा प्रश्न सुटणार नाही. काँग्रेसचा हल्लाबोल. लडाखच्या सीमेवर चीनी सैनिकांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या 20 भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहतानाच काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दूरदर्शन व रेडिओच्या माध्यमातून वर्ग कसे घेता येतील यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती. पंतप्रधान का शांत आहेत. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली. राहुल गांधींचा मोदींना सवाल. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनला लाल आखे दाखवा. जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन. चीनी सैनिकांसोबत संघर्ष करताना हुतात्मा झालेल्या जवानांना शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली. देशभरात 24 तासात कोरोनाचे 2,003 बळी. 10,974 नवे रुग्ण. गोळीबाराला उत्तर बहिष्कारण. व्यापारी महासंघाने 500 मेड इन चायना वस्तूंवर टाकला बहिष्कार.